नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमच्या ठिकाणी 12वी बोर्डाचा मराठी विषयाचा मित्रांनो ठिकाणी पेपर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाचा पेपर असला तर खूप सारे विद्यार्थ्यांना भीती वाटते की पेपर कसा जाणार आहे, आणि यामध्ये मित्रांनो एक प्लस पॉईंट असा आहे की तुमचा जो पेपर आहे हा कृतीपत्रिकेवर आधारित आहे। म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्हाला अशा प्रकारे एक पॅसेज दिला जातो, त्या पॅसेजवर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी कृत्या ठिकाणी सोडवायचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला ठिकाणी गुण मिळते। अगोदर तसं नव्हतं, अगोदर मित्रांनो डायरेक्ट सरसकट प्रश्न होते, त्यांचे उत्तर लिहावं लागत होते, पण आता मित्रांनो कृतीपत्रिका आहे, मग त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना टेन्शन येतं की सर पेपर कसा जाणार, सर पेपरमध्ये चांगले गुण मिळणार का, सर कमी वेळेमध्ये पेपर कसा सोडवायचा। तर आजच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुमचा जो पेपर आहे 12वी मराठीचा, तर तो पेपर ठिकाणी कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा, अगदी मित्रांनो 1.5 घंट्यामध्ये किंवा मित्रांनो फक्त 2 तासामध्ये तुमचा पेपर या ठिकाणी कसा सोडवायचा, याविषयी तुम्हाला मी संपूर्ण गायडन्स करणार आहे। आणि तेही मित्रांनो किती गुणांचा, 80 गुणांचा पेपर, लक्षात घ्या 80 गुण तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे। 80 गुणांचा पेपर 2 तासामध्ये कसा सोडवायचा आणि सर्वात कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा। दुसरी गोष्ट, तुम्हाला उद्या मित्रांनो पेपर येतं, उद्या पेपरमध्ये कोणते प्रश्न येणार आहे त्याची तुम्हाला मी डायरेक्ट PDF प्रोव्हाइड करणार आहे। PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची, त्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मी PDF प्रोव्हाइड केले, त्या PDFला डाउनलोड करा, सर्वांनी ती PDF वाचून घ्या। त्यामध्ये तुम्हाला मी सर्व प्रश्न दिले की कोणते प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहे। जर तुम्ही ती PDF डाउनलोड केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता। तर आजच्या तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार की उद्या तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील, कसे येतील, किती गुणांचे येतील। सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे मित्रांनो जाहीर केलेलं पेपर पॅटर्न आहे। म्हणजेच काय, तर किती गुणांसाठी कोणते प्रश्न विचारले जातील हा पेपर पॅटर्न आहे। हा पेपर पॅटर्न अगोदर तुम्ही जर समजला तर तुम्हाला पेपर इझी जातो, आणि ह्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार की कोणते क्वेश्चन येतील, प्लसमध्ये मित्रांनो कसा कमी वेळेमध्ये पेपर लिहायचा आहे। इयत्ता 12 तुम्ही बघू शकता, मराठी योग भारती 12वी कृतीपत्रिका आराखडा, विषय दिला आहे मराठी। आता यामध्ये मित्रांनो घटक न्याय गुण विभागने दिले, तर पहिला गद्य मित्रांनो घटक आहे, बघा घटक पहिला कोणता आहे, गद्य असतो विभाग 1। गद्य हा किती गुणांचा असतो मित्रांनो, 20 गुणांचा हा घटक असतो, 20 गुण तुम्हाला ह्यामध्ये मिळतात, कृत्या सोडवावे लागतात। नंतर मित्रांनो दुसरा घटक आहे पद्य घटक, म्हणजेच ह्यामध्ये तुम्हाला कविता असते, कवितेवर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जातात, 16 गुणांचा मित्रांनो हा प्रश्न असतो, म्हणजे 16 गुणांचा मित्रांनो हा विभाग असतो। नंतर तिसरा विभाग मित्रांनो साहित्य प्रकार, 10 गुणांचा मित्रांनो साहित्य प्रकार हा विभाग असतो। नंतर मित्रांनो उपयोजित लेखन, तर मित्रांनो हा जो विभाग आहे हा मित्रांनो चौथा विभाग आहे, याला मित्रांनो 14 गुण असतात। आणि शेवटचा विभाग असतो मित्रांनो 20 गुणांसाठी व्याकरण व लेखन, यासाठी मित्रांनो तुम्हाला 20 गुण मिळतात। टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 80 गुणांचा मित्रांनो तुमचा पेपर होतो। आणि किती मित्रांनो विभागाचा, जवळ जर तुम्ही जर बघितला तर 5 विभाग आहे, गद्य पद्य साहित्य प्रकार उपयोजित आणि व्याकरण व लेखन, असे मित्रांनो 5 प्रकार आहेत। आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 80 गुणांचा हा पेपर असतो, वेळ मित्रांनो 3 तासांचा असतो। आता विद्यार्थ्यांनो तुम्ही हे बघितलं की किती गुणांचा कोणकोणते विभाग असतात। आता विद्यार्थ्यांनो संपूर्ण माहिती बघण्याअगोदर, पेपरची संपूर्ण माहिती बघण्याअगोदर सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्याबरोबर फ्रीमध्ये मिळणार आहे। कारण विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती मित्रांनो प्रोव्हाइड केली असते, संपूर्ण मित्रांनो माहिती फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली असते, म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा का म्हणे सर्वांनी खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायचं आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर आत्ताच खाली लाल बटनावर क्लिक करा आणि सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो तुमचे पुढचे जे पेपर आहे त्या पुढच्या पेपरची सर्व नोटिफिकेशन तुमच्यामुळे तुम्हाला मिळतील, सर्व पेपरची तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केली जाईल, कोणकोणते प्रश्न येतील त्याची तुम्हाला PDF प्रोव्हाइड केली जातील। PDF मित्रांनो फ्रीमध्ये मिळणार आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा पहिला या ठिकाणी विभाग आहे मित्रांनो गद्य विभाग, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला मी सांगितलं 20 गुणांचा मित्रांनो पहिला विभाग असतो गद्य विभाग। तर यामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जातील या अगोदर समजून घ्या, पेपर पॅटर्न हाच महत्त्वाचा असतो। तर बघा अपेक्षित कौशल्य आकलन सहमत अभिव्यक्ती यावर तुम्हाला मित्रांनो आधारित ह्या ठिकाणी गद्य विभाग असतो। तर बघा ह्यामध्ये तुम्हाला कृती क्रमांक 1 असेल, म्हणजेच काय, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन क्रमांक 1 असतो, क्वेश्चन क्रमांक 1 त्याचा EA पार्ट असतो, B1 पार्ट असतो, B2 पार्ट असतो, काहींचा C असतो, काहींचा D पार्ट असतो, असे या ठिकाणी पार्ट असतात। तसे मित्रांनो मराठीमध्ये कृती क्रमांक 1 म्हणजेच क्वेश्चन क्रमांक 1 त्याचा मित्रांनो अ पार्ट आहे, म्हणजेच A पार्ट, ठीक आहे। तर ह्यामध्ये मित्रांनो बघा काय, पठित गद्य पाठावर आधारित, पठित उतारा मित्रांनो 150 ते 180 शब्दांचा असेल, म्हणजेच काय,
काय तुमच्या पुस्तकामधून मित्रांनो कोणताही पाठ कोणताही धडा असेल त्याचा एक मित्रांनो एक पॅरेग्राफ घेतला जाईल. किती शब्दांचा 150 ते 180 शब्दांचा कोणताही पॅरेग्राफ घेतला जाईल अशा प्रकारे तो पॅरेग्राफ असणार आहे. हा पॅरेग्राफ मित्रांनो तुम्हाला मिळेल. हा पॅरेग्राफ तुम्हाला दिला जाईल त्या पॅरेग्राफवर तुम्हाला मित्रांनो आकलनकृती सोडवायची आहे. तर मित्रांनो पहिले असणारे आकलनकृती ह्यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील. दुसरी आकलनकृती असेल त्यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील. आणि मित्रांनो तिसरा प्रश्न असतो स्वमत अभिव्यक्ती. याला मित्रांनो काय असतं तर याला तुमचं मत लिहावं लागतं. यामध्ये काय असतं मित्रांनो तुमचं मत लिहावं लागतं. यावर मित्रांनो काय तर तुम्हाला कुठेही हा प्रश्न मिळणार नाही. तुम्ही कुठेही शोधलं नेटवर कुठेही काहीही मित्रांनो करून बघितलं तर हा प्रश्न तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण स्वमत मित्रांनो म्हणजेच काय तुमचं स्वतःचं मत तुम्हाला लिहायला लागतं. जर तुम्हाला हे 4 गुण मिळवायचे असेल तर स्वतःचं मत तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजेच काय एखादी तुम्ही 4-5 मित्र मिळून एक ग्रुप केला त्यामध्ये मित्रांनो एखादे व्यक्तीची तुम्ही या ठिकाणी टिंगल उडवतात किंवा त्याची चेष्टा करतात किंवा गंमत करतात. मग त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी कसे काही ना काही ना काही शब्द बोलतात काही ना काही मत व्यक्त करतात. तसं मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत व्यक्त करावं लागतं. पण कशावर एक तुम्हाला टॉपिक दिला असतो एक मित्रांनो तुम्हाला प्रश्न दिला असतो त्या प्रश्नावर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं. किती ओळींमध्ये 10 ते 15 ओळींमध्ये तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे किंवा मित्रांनो 8 ते 12 ओळींमध्ये तुम्हाला देखील मित्रांनो तुमचं मत मांडायचं असतं. 8 ते 12 ओळींमध्ये यासाठी तुम्हाला 4 गुण मिळतात. म्हणजेच टोटल जर तुम्ही बघितलं तुम्हाला ठिकाणी 8 गुण ह्या ठिकाणी मिळतात. तुम्ही बघू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित असते. तुम्हाला 2 दिले असतात मित्रांनो त्यापैकी तुम्हाला एक सोडवावं लागतं. 8 गुण तुम्हाला ठिकाणी मित्रांनो अ पार्टमध्ये मिळतात कृती क्रमांक 1 मध्ये. आता बघा मित्रांनो कृती क्रमांक 1 त्याचा मित्रांनो आ पार्ट बघायचा आहे. यासाठी सुद्धा मित्रांनो 8 गुण असतात. कशाप्रकारे बघा तर यामध्ये सुद्धा मित्रांनो सेम असतात. पठित गद्य पाठावर आधारित मित्रांनो तुम्हाला एक उत्तर दिलं जाईल. जसं तुम्हाला वरती मित्रांनो एक पॅरेग्राफ दिला होता अशा प्रकारे तसंच तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो एक पॅरेग्राफ दिला जाईल तुमच्या पुस्तकातला. जसं ह्यामध्ये पुस्तकातला एक पॅरेग्राफ आला होता तसंच ह्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला पॅरेग्राफ असेल 150 ते 180 शब्दांचा. ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला पहिली आकलनकृती सोडवावी लागणार आहे 2 गुणांची. दुसरी असणार आकलनकृती त्यालाही तुम्हाला 2 गुण मिळतील. आणि तिसरा प्रश्न मित्रांनो स्वमत अभिव्यक्ती म्हणजेच तुमचं स्वतःचं मत तुम्हाला ठिकाणी सोडव द्यावं लागणार आहे. आता मित्रांनो बघा यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला जर गुण या ठिकाणी मिळवायचे असेल छापायचे असेल त्याला म्हणतात ना मित्रांनो फ्रीमध्ये गुण. तर फ्रीमध्ये गुण जर तुम्हाला मिळवायचे असतील तर स्वमत हा असा प्रश्न दिला आहे की ते तुम्हाला फ्रीमध्ये गुण देतो. या ठिकाणी तुम्हाला 4 गुण मित्रांनो फ्रीचे मिळाले. फक्त तुम्ही 10 ओळी काही लिहा 15 ओळी काही लिहा काहीही लिहा फक्त लिहा काही लिहा मित्रांनो फक्त लिहा त्या विषयाशी संबंधित लिहा. असं नाही की कोणताही विषय तुम्ही मांडला कोणताही काही लिहिलं तसं नाही. जो विषय दिला आहे त्या विषयाशी संबंधित 10 ते 15 ओळी लिहा. फक्त तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मांडता आलं पाहिजे तर तुम्हाला ठिकाणी 4 गुण ह्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळतात. हे 4 गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 4 गुण किती गुण झाले 8 गुण तुम्हाला ठिकाणी फ्रीमध्ये मिळालेत. आणखी मित्रांनो पुढे सुद्धा आहेत स्वमत अभिव्यक्ती याची तुम्हाला फ्रीमध्ये गुण मिळतात तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो बघा किती गुण झाले हे 8 गुण प्लस हे 8 गुण किती गुण झाले 8 + 8 = 16 16 गुण झाले. आणखी आपल्या 4 गुण मिळवायचे कारण मित्रांनो आपला जो पहिला विभाग आहे तो 20 गुणांचा आहे. तर आपल्याला आणखी या ठिकाणी 4 गुण मिळवायचे. 4 गुण कुठे मिळतील तर या ठिकाणी मिळतील. बघा ही पाठ असतो त्याचा अपठित गद्य उतारा. म्हणजेच काय तर मित्रांनो तुमच्या पुस्तकाबाहेर तुम्हाला एक उतारा दिला जाईल तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील. त्या पुस्तकातील बाहेर मित्रांनो उतारा 100 ते 120 शब्दांचा असेल. त्यामुळे तुम्हाला 2 कृती सोडायचे एक आकलनकृती दुसरी आकलनकृती यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील. 4 गुणांनंतर तुम्हाला ठिकाणी मिळतात. हे 4 गुण प्लस हे 8 गुण प्लस हे 8 गुण किती गुण झाले तर विद्यानंतर तुमच्या ठिकाणी 20 गुण कंप्लीट झाले. 20 गुण तुम्हाला पहिल्या विभागामध्ये मिळतात. ठीक आहे हे 20 गुण झाले. दुसरं विभाग मित्रांनो पद्य विभाग. यामध्ये मित्रांनो कवितेवर आधारित तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे कृती क्रमांक 2 म्हणजेच क्वेश्चन क्रमांक 2 त्याचा अ पार्ट म्हणजेच ए पार्ट. तर बघा पठित पद्य पाठावर आधारित मित्रांनो संपूर्ण कविता देणे अपेक्षित. म्हणजेच काय तर तुम्हाला अशी मित्रांनो जवळजवळ 10-15 ओळींची किंवा मित्रांनो 15-10-15 ओळींची तुम्हाला एक कविता दिली जाईल. ती कविता मित्रांनो या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे तर कविता दिली जाईल त्यावर तुम्हाला आकलनकृती सोडवायची. जसं बघा मित्रांनो कविता तुम्हाला काही आकलनकृती असेल एक आकलनकृती त्याला 2 गुण मिळतील. दुसरी आकलनकृती त्याला 2 गुण मिळतील. आणि तिसरं असेल मित्रांनो अभिव्यक्ती कृती स्वमत अभिव्यक्ती याला मित्रांनो 4 गुण मिळतील. म्हणजेच हा सुद्धा मित्रांनो 4 गुण तुमचे पुकटाचे आहेत. म्हणजेच हे 4 गुण प्लसमध्ये मित्रांनो वरती 2 ठिकाणी स्वमत अभिव्यक्ती आली होती त्याचे तुम्हाला 8 गुण मिळाले. 4-4 म्हणजेच ते 8 गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 4 गुण किती गुण झाले 12 गुण तुम्हाला ठीक मित्रांनो पुकटाचे मिळालेत. म्हणजेच फक्त तुम्हाला तुमचं मत मांडायचे हे गुण तुमचे मित्रांनो फ्रीमध्ये तुम्हाला असे समजू शकता कारण फक्त तुमचं मत तुम्हाला मांडता आलं पाहिजे. ठीक आहे याचे मित्रांनो अ पाठ जो आहे कृती क्रमांक 2 आहे त्या ठिकाणी 8 गुण आपल्याला मिळाले. आता मित्रांनो पुढचं जे पाठ आहे बघा अ पाठ आहे हा त्याचं मित्रांनो काय पठित पद्य पाठावर आधारित मित्रांनो अकृतीसाठी दिलेली कविता सोडून. म्हणजेच मित्रांनो काय तर ह्यासाठी जी कविता तुम्हाला दिली जाईल अकृतीसाठी ती कविता ह्यामध्ये नसणार आहे. ह्यासाठी दुसरी कविता असणार आहे. दुसरी कविता असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल बघा काव्यपंक्तीचा अर्थ लिहायला सांगितलं जाईल किंवा 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून सांगायचं जाईल. अशापैकी तुम्हाला 2 कोणत्या तरी एक प्रश्न येईल त्यापैकी मित्रांनो तुम्हाला 4 गुण मिळतील. म्हणजेच हे 8 गुण प्लस हे 4 गुण किती गुण झाले 12 गुण तुम्हाला ठिकाणी मिळाले. आपल्याला मित्रांनो पद्यपाठ किती गुणांचा आहे 16 गुणांचा आहे. तर 16 गुण आपल्याला ठिकाणी कसे मिळतील तर बघा ई पाठ असतो ई पाठ ती सुद्धा
मित्रांनो चार गुण मिळतात बघा, पठित पद्यपाठावर आधारित अ आणि मित्रांनो आ आकृती सोडून मित्रांनो तुम्हाला दुसरी कविता येईल त्या कविता तुम्हाला आणखीन प्रश्न लिहायचे. आता बघा कसं, एक तर काव्यसौंदर्य करायला सांगितलं जाईल किंवा मित्रांनो रसग्रहण करायला सांगितलं जाईल. 4 ते 6 काव्यपंक्ती देऊन तुम्हाला आणखीन काव्यसौंदर्य करायचं आहे, नाहीतर मित्रांनो 4 काव्यपंक्ती देऊन तुम्हाला रसग्रहण करता आलं पाहिजे, यासाठी तुम्हाला 4 गुण मिळतील. एकदम सोपं पेपर मित्रांनो, बघा हे चार गुण हे 8 गुण, किती गुण झाले, 8 × 8 = 16 गुण तुम्हाला आणखीन मिळाले, आणि वरती किती गुण मिळाले ते 20 गुण, म्हणजे जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर तुमच्या अडकीन मित्रांनो 36 गुण अडकीन तुम्हाला मिळाले, दोनच विभागामध्ये 36 गुण तुम्हाला अडकीन मिळाले. नंतर तिसरा विभाग स्टार्ट होतो, ह्यामध्ये विभाग क्रमांक 3 साहित्य प्रकार कथा, याचे तुम्हाला 10 गुण मिळतात. 10 गुण कसे मिळवायचे बघा, तर कृती क्रमांक 3 अ यामध्ये काय असेल, कथार साहित्य प्रकार परिचय संदिग्ध पठित उत्तरा 120 ते 150 शब्द एक तुम्हाला उत्तर दिलं जाईल, त्यावर तुम्हाला आकलनकृत्या सोडवायच्या आहे. कशाप्रकारे बघा, पहिले असेल आकलनकृती, त्याचे 1 गुण मिळेल. त्याचा र पाठ असेल आकलनकृती, त्याची तुम्हाला आणखीन 1 गुण मिळेल, म्हणजेच हे 2 गुण तुमचे झाले. आता यामध्ये तर दुसरी असेल आकलनकृती, त्याच्याजवळ तुम्हाला आणखीन 2 गुण मिळतील, म्हणजे तुमचे हे 4 गुण आणखीन तुम्हाला मिळाले. आता आणखी मित्रांनो आपल्याला 6 गुणची गरज आहे. 6 गुण कुठे मिळतील, तर तुम्हाला खाली 6 गुण आणखीन मिळतील. तसा आ पाठ असतो आ पाठ, तर आ पाठमध्ये पठित कथावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित असेल, आणि प्रत्येक कथेवर मित्रांनो 1 सोमत कृती व 1 अभिव्यक्ती कृती असणे आवश्यक असेल. आता यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं, सोमतावर आधारित 2 कृती दिल्या जातील, याचे 3 गुण मिळतील. अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती दिल्या जातील, याची तुम्हाला 3 गुण मिळतील, म्हणजेच तुमचे हे सहा गुण तुम्हाला मिळाले, आणि हे 4 गुण तुम्हाला मिळाले. किती गुण झाले, 10 गुण, म्हणजेच मित्रांनो आपला हा विभागसुद्धा कम्प्लीट झाला. म्हणजेच काय, तर वरती आपल्या अडकीने किती गुण मिळाले होते, 36 गुण मिळाले होते, प्लसमध्ये मित्रांनो हे 10 गुण किती गुण झाले तुम्ही अडकीने बघू शकता. म्हणजेच मित्रांनो आपल्या अडकीने 46 गुण अडकीने आपल्याला मिळाले. आता मित्रांनो 46 गुण मिळाले, नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर अडकीने विभाग क्रमांक 4 अडकीने स्टार्ट होतो. विभाग क्रमांक 4 कोणता असतो मित्रांनो, उपयोजित मराठी, यासाठी तुम्हाला 14 गुण मिळतात. 14 गुण कसे मिळवायचे तेही सांगतो. तर बघा ह्यामध्ये मित्रांनो काय असतं, अ पाठ असतो उपयोजित घटकावर आधारित आकलनकृती, 4 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. 1 ते 4 उपयोजित घटकावर आधारित, प्रत्येकी 2 गुणांसाठी मित्रांनो 4 आकलनकृती देणे अपेक्षित असेल, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित असेल. 4 तुम्हाला दिले जाईल, त्यापैकी 2 सोडवायचे, त्यासाठी तुम्हाला मित्रांनो 4 गुण मिळतील. दुसरं असेल आ पाठ, त्यामध्ये उपयोजित घटकावर आधारित उपयोजन कौशल्यकृती मित्रांनो 10 गुण. तर यामध्ये कसे मिळतील बघा, 1 ते 4 घटकावर आधारित, प्रत्येकी मित्रांनो 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देणे आवश्यक असेल, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवावे लागतील, यासाठी मित्रांनो तुम्हाला 10 गुण मिळतील. म्हणजेच प्रत्येकसाठी मित्रांनो 5 गुण, म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर हे 10 गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 4 गुण किती गुण झाले, 14 गुण, आणि आपल्याला किती गुण मिळाले होते वरती 46 गुण. 46 प्लसमध्ये मित्रांनो जर हे 14 केले तर तुम्ही अडकीने बघू शकता मित्रांनो, तुम्ही जर बघितलं त्या अडकीने तुम्हाला 60 गुण अडकीने मिळतात. 60 गुण तुम्हाला मिळाले, 60 गुणांचा पेपर आपल्याला अडकीने सॉल्व झाला. आता मित्रांनो शेवटचा विभाग स्टार्ट होतो, तो विभाग मित्रांनो विभाग क्रमांक 5 तुम्ही बघू शकता. विभाग क्रमांक 5 कोणता मित्रांनो, व्याकरण व लेखन, यासाठी तुम्हाला किती गुण मिळतात मित्रांनो, 20 गुण तुम्हाला अडकीने मिळतात, तुम्ही बघू शकता. आता हे 20 गुण कसे मिळवायचे तेही सांगतो. तर बघा मित्रांनो अ पाठ असतो ह्यामध्ये व्याकरण घटक व वाक्यप्रचार, व्याकरण घटक व वाक्यप्रचार ह्यावर आधारित कृती देणे अपेक्षित असेल. पहिलं असेल मित्रांनो वाक्य रूपांतर करायला सांगितलेलं, त्यासाठी 2 गुण मिळतील. समास ओळखायला सांगितलेलं, त्यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील. प्रयोग वाक्याचा प्रयोग अडकीन करता यायला पाहिजे, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. अलंकार, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. वाक्यप्रचार यावर तुम्हाला 2 गुण मिळतील, म्हणजे असे तुम्हाला 10 गुण मिळतील. हे 10 गुण तुमचे मित्रांनो झाले. आणि शेवटचा विभाग मित्रांनो ह्यामध्ये आ म्हणजेच काय, निबंध लेखन. खालीलपैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात मित्रांनो निबंध लेखन करणे अपेक्षित असणार आहे. 5 पैकी 1, म्हणजेच तुम्हाला 5 ऑप्शन दिले जातील. कोणकोणता, पहिला निबंध असू शकतो वर्णात्मक निबंध, दुसरा असेल व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरे निबंध मित्रांनो आत्मवृत्तात्मक निबंध, नंतर मित्रांनो चौथा निबंध आहे कल्पनाप्रधान निबंध, आणि 5वा निबंध वैचारिक निबंध. हे तुम्हाला 5 ऑप्शन दिले जातील. कोणते, जसं की मी फळा बोलतोय, जसं की मी झाड आहे, असे तुम्हाला की कोणते 5 अडकीन निबंध दिले जातील ऑप्शन. त्यापैकी तुम्हाला फक्त एकच सोडवायचं, किती, एकच निबंध लिहायचं, किती शब्दांमध्ये, 200 ते 250 शब्दांमध्ये. म्हणजेच एक पेज पूर्ण भरायचे, आणि दुसरं पेजसुद्धा पूर्ण भरताला तर ठीक नाही, तर अर्ध भरायचे, यासाठी तुम्हाला 10 गुण मिळतील. हे 10 गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 10 गुण किती गुण झाले, 20 गुण, आणि वरती आपल्याला किती गुण मिळाले होते, 60 गुण. किती झाले मित्रांनो, 80 गुणांचा आपला पेपर अडकीने सॉल्व झाला, म्हणजेच आपला पेपर पूर्ण कम्प्लीट झाला असं समजायचं. कारण मित्रांनो ह्याच ठिकाणी तुमचा पेपर कम्प्लीट होतो विभाग क्रमांक 5 मध्ये. तर विद्यार्थ्यांनो एक अगदी सोपा पेपर आहे, तुम्ही बघू शकता. किती वेळ लागला मित्रांनो समजावायला, जास्त वेळ लागला नाही. तर पेपर लिहायलासुद्धा मित्रांनो तुम्हाला फक्त 2 तास लागणार आहे. 2 तासामध्ये तुमचा अडकीन पेपर पूर्ण तुम्ही लिहून टाकणार आहात. तर अतिशय महत्त्वाचा हा पेपर आहे, समजून गेला असेल अशा अपेक्षा करतो. आता तुम्हाला मित्रांनो उद्याच्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न येतील
हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल किंवा तुम्हाला PDF हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करा, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळेल, ते PDF डाउनलोड करा आणि संपूर्ण अभ्यास करून घ्यायच्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो कळून जाईल की उद्या तुमच्या लिखित पेपरमध्ये कोणते क्वेश्चन येतील. आणि पुढचे जे पेपर आहे त्याबाबत जर तुम्हाला माहिती हवं असेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या पेपरबाबत तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, म्हणून जर मी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.